26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालय या ठिकाणी साजरा करण्यात आला. ठाणेचे महापौर निलेश मस्के यांच्या हस्ते ध्वज फाउंडेशन, पालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांच्यासह अग्निशमन दल व सुरक्षा दल यांच्याकडून मानवंदन दिले. यावेळी रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलतपूर येथे परिसरामुळे निर्माण झालेल्या निसर्ग आपत्तीमुळे विशेषी कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या TRF जवानांचे सन्मान सोहळा म्हणून गौरवण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते सहपालिका अधिकारी उपस्थित होते. तसेच कोविड काळात नागरिकांनी नियमाचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी दिले. प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो. आपले अधिकार घटनेने दिलेल्या अधिकार आहेत, परंतु त्याचबरोबर आपली कर्तव्यसुद्धा आहे. अधिकार आणि कर्तव्य हातात घालून आपण जर काम केलं तर नक्कीच लवकरात लवकर जगामध्ये आपला हिंदुस्थान एक नंबरवर येईल. कोविड काळामध्ये आमच्या महापालिकेचे सर्व अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असेल, प्रशासकीय टीम असेल, त्याचबरोबर आमचे सर्व लोकप्रतिनिधी यांनी प्रचंड असं काम करून ठाणं सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व प्रशासकीय वर्ग, अधिकारी, कर्मचारी, अगदी शेवटच्या स्तरापर्यंत आमचा सफाई कर्मचारी आणि आमचे लोकप्रतिनिधी या सगळ्यांचे मी आभार मानतो. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही दोन उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. वसुंधरा बचाव, माझी वसुंधरा आणि माझी जबाबदारी, प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने कापडी पिशव्यांचं वाटप, त्याचबरोबर वृक्ष लागवड यालासुद्धा आपण महत्त्व दिलेलं आहे. ठाणे शहर पाहिलं तर तुम्ही सगळीकडे हिरवं तुम्हाला दिसेल आणि आणखी हिरवाई वाढण्याच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिकेने पाऊल उचललेलं आहे. ठाण्यातील सर्व नागरिकांना माझे आवाहन आहे की ठाणे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने, त्याचबरोबर निसर्गात्मक दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य करा, मदत करा. धन्यवाद. महाड या ठिकाणी जे दरड कोसळले होती त्यावेळी आपले TDRFचे जवान जीवाची पर्वा न करता NDRFच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचले. आणि मी तुलना करणार नाही, परंतु लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, मी स्वतः त्या गावातला आहे, की सावरण्याकरता, लोक बाहेर काढण्याकरता जे काही जीव गेले होते ते पुन्हा बाहेर काढण्याकरता जे TDRFच्या जवानांनी जे प्रयत्न केलेले आजही लोक त्यांना विसरू शकत नाही आहेत. त्याचवेळी नाही तर ज्या ज्या ठिकाणी दुर्घटना घडतात राज्यात, अगदी कोकणात महालक्ष्मी एक्सप्रेसचा विषय असेल, भिवंडीमध्ये एखादी इमारत कोसळली असेल, अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये सुद्धा आपण परवा पाहिलं, उपवन या ठिकाणी, येऊर या ठिकाणी दोन मुलं बुडाली होती, परंतु आपल्या जवानांनी त्या ठिकाणी त्या बाहेर काढली. जीवाची बाजी लावून हे लोक काम करत असतात, त्यांचा एक सत्कार या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही केलेला. तर कोविड काळात अजून लोक नियम पाळत नाही, काय सांगाल एकंदरीत? कोविड काळामध्ये माझं लोकांना हात जोडून विनंती आहे की मास्क लावा. त्रिसूत्री जी माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, त्या त्रिसूत्रीचं पालन करा. मास्क लावणं गरजेचं आहे, लोक बिंदास्त आहेत. थोडंसं कोरोनाचा जो आत्ता जो आहे विषाणू, त्याचा काही त्रास होत नाही आहे. साधारण सर्दी, ताप, खोकला अशी एक साधारण लक्षणे आहेत, परंतु कदाचित तो घातकही ठरू शकतो, याकरता काळजी घेणं गरजेचं आहे.